आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे. ते फक्त दोन वेळ म्हणावे वाटतात. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला लागल्या भीती कशाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काट कुट वाट मंदी बोध दिल्याला, रगात निघल तरी हसल शाबास देती, तू चाल पुढं तुला लागल्या भीती कशाची. स्वागत करूया आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, नवरात्री सुरू आहे. दरवेळेला आपला दसऱ्याचा मेळावा होतो. दसऱ्याच्या दिवशी आई जगदंबेने महिषासुराचा वध केला. आज नवरात्रीमध्ये आपण भेटतो आहोत. मी आई जगदंबेकडे वरदान मागतोय, पाठीशी उभी राहा, महिषासुराचा वध करण्याची ताकद आणि तेज माझ्या शिवसेनेला दे. संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेलं आहे. कोण कुठे कोण कोणाच्या बरोबर काही कळत नाहीये. बातम्या ज्या येत आहेत त्याच्यामध्ये आहे की शिवसेना एकाकी पडली, एकटी पडलेली आहे. आणि म्हणून म्हटलं की एकदा होऊन जाऊ दे, कोण कोण सोबत आहेत ते बघू दे. आज इकडे नजर ठरतच नाहीये कुठपर्यंत गेलेलं आहे, शेवटपर्यंत भिडलेलं आहे. पलीकडे समुद्र आहे आणि अजून आमचा समुद्र आत्ता शांत आहे, पण आजपासून तो उसळणार आहे. आता लाट कशाला म्हणतात ते शिवसैनिक दाखवणार आहे. हा महाराष्ट्र कोणाचा हे माझा शिवसैनिक दाखवणार आहे. मुद्दामून मी ही जागा निवडलेली आहे. ही जागा निवडली ती रेसकोर्स म्हणून नव्हे, तर परवा तुळजाभवानीचे आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. आज महालक्ष्मीच्या साक्षीने मी तुमच्याशी आणि महाराष्ट्राशी बोलतो आहे. खरं म्हणजे माझी इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी मला बोलाव्या लागणार आहेत. 25 वर्ष बरंच काही साचलं होतं, बरंच काही सहन केलं होतं. खरं म्हणजे अजूनही करण्याची आमची तयारी होती, पण दुर्दैवाने हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं म्हणतात. मी कदाचित म्हणतोय की हे दुर्दैव नाही, हे महाराष्ट्राचं सुदैव आहे. सुदैव आहे. गेलं 25 वर्षाचं नातं भारतीय जनता पक्षाने आपलं तोडलेलं आहे. रंगशारदामध्ये मी याचा उल्लेख केला, त्यावेळेली युती तुटलेली नव्हती पण खेचाखेची सुरू होती. परवा संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला, असेच काही मला वाटतं 6:30 वाजले होते, आणि मला म्हणाले, उद्धवजी खरंच मनापासून खूप वाईट वाटतंय की गेलं 25 वर्षाचं आपलं नातं, आपली बोलणी काय बरोबर झाली नाहीत, कसं टिकवायचं कळत नाही. म्हटलं टिकू शकतंय, अजूनही वेळ नाही गेलेला, 2 दिवस आहेत. कुठपासून कुठपर्यंत आलो म्हटलं तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे. म्हटलं आता जागेचं ठरलेलं आहे, एक दुसऱ्याच्या पसंतीच्या जागा आदला बदल करून विषय संपवून टाका काय. तसं नाही म्हणे, आता आमच्या कोर कमिटीने ठरवलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, असं गोलगोल फिरण्यापेक्षा तुम्ही सरळ सांगा की तुमच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची. तर हो म्हणे काय करू. पुढचं वाक्य जे त्यांना बोललो नाही ते आज बोलतोय की तुम्ही मांजर समजून ज्याच्या गळ्यात घंटा बांधली ती मांजर नाही, तो वाघ आहे, वाघ.
25 वर्ष तुमच्याशी प्रेमाने वागलो म्हणून वाघाचं मांजर होत नाही, वाघा वाघच राहतो. आणि गळ्यात जर का घंटा बांधली असं वाटत असेल तर ती घंटा घेऊन मी आज महाराष्ट्रामध्ये बडवणार आहे. घंटेचा आवाज, घंटानाद, हिंदूंचा घंटानाद कसा असतो ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आय विषय खूप बोलणार आहे मी, पण खरंच मनापासून सांगतो की युती तुटल्याचा मला आनंद झालेला नाही, अजिबात नाही. विशेष म्हणजे शांत बसल्यानंतर गेले 25 वर्षातले सगळे अनुभव, संघर्ष हे डोळ्यासमोर येतात. प्रमोद महाजन येतात, अटल बिहारीजी येतात, लालकृष्ण अडवाणीजी येत आहेत, त्याही वेळेला वाद झाले पण असे नाही झाले. गोपीनाथजी मुंडे यांचीच पण आठवण येते मला. खरं म्हणजे दुर्दैव असं की पलीकडनं आपल्याशी त्या पातळीचा बोलण्याचा कोणी नेता शिल्लक राहिला नाही. हे कोणाचं दुर्दैव मला नाही माहीत, आता महाराष्ट्र सांगेल. पण मी नाती जपणारा माणूस आहे. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचं खास करून आमच्या घराण्याशी एक पारिवारिक संबंध होते आणि ते याही पुढे मी तसेच ठेवणार. ज्या वेळेला गोपीनाथजी त्या दुर्घटनेत गेल्यानंतर इकडे जी शोकसभा झाली त्या सभेत बोलताना मी सांगितलं की पंकजा राजकारण बाजूला ठेव, पण कधी हाक मार तुझा भाऊ तुझ्या पाठीची सदैव उभा राहील. आणि आजही तुम्हाला सांगतो, शिवसेना सगळ्या जागा लढणार पण पंकजाशी लढणार नाही, प्रीतमशी लढणार नाही, ही आमची औलाद नाही, बहिणीशी लढाई करणार नाही, अजिबात नाही. कारण हे नातं आहे, नाहीतर नातं कसलं. संकट आल्यानंतर आजपर्यंत मित्र म्हणवणारा जर का वार करणार असेल तर मग बघू ना. खरं म्हणजे नितीनजींना मी सांगितलं होतं की नितीनजी तुम्ही शिवशाही राहत, त्यावेळेचं स्वराज्यावरचं संकट कसं असायचं, निवडणुका नव्हते तेव्हा, की लढून तर बघू, तिकीट मिळालं तर मिळालं, नाही मिळालं तर अपक्ष, नाही तिकडे तर तिकडे, तिकडे तर तिकडे, असं नाही, थेट प्राणघातक हल्ला केला जायचा. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, ते हेच आहे की खंडोजी खोपडे सुद्धा आहेत आणि बाजी घोरपडे सुद्धा आहेत. जीवाला जीव म्हणजे जीव गेला तरी बेहत्तर, पण माझा राजा राजा जगला पाहिजे म्हणून समोर मृत्यू दिसताना स्वराज्यासाठी मृत्यूला कवटळणारे तानाजी होते, बाजीप्रभू होते, तसेच खानाला जाऊन मिळणारे बाजी घोरपडे सुद्धा होते. पण हे काय नवीन नाहीये, तेव्हा सुद्धा होते ना. शहनशाह होते, निजामशाह होता, आदिलशाह होता, कुतुबशाह होता, काय मस्ती होती. अफजल खान आला होता आदिलशहाचा विडा घेऊन, बरोबर ना. तुम्ही मध्ये बोलू नका, माझा उच्चार चुकेल. अफजल खान आला होता आणि अफजल खान आल्यानंतर प्रचंड मोठं सैन्य, सैन्य म्हणजे काय, अथांग पसरलेला समुद्र. आणि या समुद्राशी लढणार कसा हा मोठा प्रश्न. पण तरी देखील त्या मोगलांना महाराष्ट्राने, म्हणजे मी तर म्हणतो संपूर्ण देश पादाक्रांत करणाऱ्या औरंगजेबाचं थडग या महाराष्ट्राच्या मातीत बांधलं गेलं. ही महाराष्ट्राच्या शौर्याची ही खूण आहे, बघायची असेल तर जाऊन बघा. अफजल खानाचं सुद्धा तीच गत आहे. आणि नितीनजी तुम्ही ते रंगशारदेमध्ये सांगितलं होतं, विजापूरला जेव्हा महाराज गेले होते ना कुतुबशाह, त्यावेळेला तिकडे गेले होते, सगळं बघितलं त्यांनी, ऐश्वर्य बघितलं, काय जड जवाहीर, काय हत्यार. आणि त्या सगळ्या ऐश्वर्याने थक्क होऊन गेल्यानंतर त्या कुतुबशाहांनी सांगितलं की अरे महाराज अब देखो हत्तीशाळा आमची कशी आहे, मस्तवाल हत्ती त्यांनी दाखवले, प्रचंड मोठे हत्ती आणि ते सुद्धा शिक्षित प्रशिक्षित, म्हणजे समोर माणूस आला का चिरडून टाक.
आणि त्यांनी सांगितलं ये देखो महाराज हमारा हाथी ह्याच्याशी कोणी लढू शकत नाही म्हणे, पण मी म्हणे बघतोय तुमच्याकडे घोड्या आहेत सैनिक आहेत पण हत्ती कसा नाही, आमच्याकडे बघा कशी हत्ती आहेत, एक एक हत्ती हजार हजार माणसांना हजार हजार सैनिकांना सुद्धा चिरडून टाकेल असे हत्ती आहेत, तुमच्याकडे असा हत्ती नाही? महाराजांनी सांगितलं माझ्याकडे हत्ती नाही, त्या हत्तीच्या बरोबरीचा माझा मावळा आहे, माझा मावळा आहे. तो म्हणाले काय म्हणे काहीतरी बोलतोय. तो म्हणाले ठीक आहे मग काय करायचं, झुंज करायची करायची झुंज. आणि त्या ते जिकडे काय झुंज व्हायची तिकडे तो हत्ती आणला गेला आणि त्या कुतुबशहाने महाराजांनी सांगितले क्या कर रे. महाराजांनी बाजूला बघितला फाटक्या अंगाचा यशाजी कंक उभा होता, तो गेला, तो हत्ती चित्कारत जो अंगावर आला एक दोन क्षण इकडे तिकडे झाले असतील, काय झालं कळलंच नाही. तो यशाजी पूर्ण रक्ताने बाकला, सगळ्यांना वाटलं आणि चिरडला, पण थोड्या वेळानंतर कळला यशाजी शांतपणे त्याची तलवार मॅन करून महाराजांच्या बाजूला उभा होता आणि त्याने हत्तीची सोंड कापून टाकली होती. हत्ती चित्कारत पळून गेला होता, हत्ती चित्कारत पळून गेला. आणि ते बघून थक्क झालेला तो कुतुबशहा त्या यशाजीकडे गेला आणि त्याने मला वाटतं त्याचा कंठा त्याच्यात काढतो हिरे जडीत कंठा, तो त्याला घालायला गेला, त्याने सांगितलं थांब माझं कौतुक करायला माझा राजा समर्थ आहे, तुझ्या या कौतुकाची मला गरज नाही. हे सगळे शिवसेना प्रमुखांचे यशाजी कंक आहेत, जेवढ्या हत्ती सोडायचे तेवढ्या सोडा, तुमच्या सोंडा कापून तुम्हाला परत पाठवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पण खरं म्हणजे निवडणूक ही फार एक कसोटी असते, उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला द्यायची नाही, मग कोण नाराज होतं कोण बंडखोरी करतं अपक्ष म्हणून उभं राहतं दुसऱ्या गोटात जाऊन साप मिळतं. त्या सगळ्या आम्ही शिवसैनिकांना सांगतोय की अरे बाबांनो तुम्ही लक्षात घ्या, जे आपल्याला संपवायला निघालेत त्यांच्या गोटामध्ये जाऊन मिळू नका, हे पाप तुम्ही करू नका. मी शिवसेनेसाठी छातीवरती वार झेलायला पुढे झालेलो आहे, माझ्या पाठीत वार करू नका, मी झेलतो वार. मी तमाम महाराष्ट्राची आज माफी मागतो. जर कोणाला वाटत असेल की उद्धव ठाकरेमुळे युती तुटली, तर उद्धव ठाकरेने युती तोडलेली नाही, मी शेवटपर्यंत प्रयत्न केलेला आहे. पण 33-35-35 जागा सोडणं ही कोणत्याही पक्षाला शक्यतेच्या पलीकडची गोष्ट आहे आणि तीच मी केली. तरी सुद्धा मी 18 जागा सोडून दिल्या, 18 जागा म्हणजे 18-19 जागा आल्या तर गोव्यामध्ये बहुमत मिळतं, एवढ्या जागा निवडणूक जिंकण्याची शक्यता असताना सुद्धा मी सोडून दिल्या. तरी सुद्धा तुम्हाला जागा पाहिजेत, ही रक्त सांडून घाम गाळून मरमर मरून शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी उभी केलेली शिवसेना म्हणजे जागांचं गोडाऊन नाहीये, जागांचं गोडाऊन नाहीये. मी नाही देणार माझी जागा का, कशासाठी, गिराईकाला काय पाहिजे, नाही एक दोबात जगा चाहिए, जा रे सेनेच्या गोडाऊन मध्ये जा आणि जागा घेऊन ये, द्या आम्ही घेतोय. त्या आम्ही गोडाऊनचा धंदा काढलाय. म्हणजे मला तर काही वेळेला असं वाटलं की चपल्याच्या दुकानात गेलो आपण, बुटाच्या दुकानात, आणि ते आपण ट्राय करतो ना कितना नंबर 8 नंबर ते घालतात, नाही 8 नंबर नाही 9 नंबर, ए 9 नंबर फेक, तर वरनं 9 नंबर फेकतो, नाही थोडा बडावर आहे, ए 8 नंबर फेक, 8 नंबर फेकला. ते हे धंदे करायला शिवसेना निघाले, हे धंदे करण्यासाठी शिवसेना काढलेली नाहीये. शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केलेली आहे आणि ते कंकण बांधून मी ही शिवसेना पुढे घेऊन जातोय. आज तुम्ही जी शिवसेनेची युती तोडलेली आहात लक्षात ठेवा, ही युती राजकीय दृष्ट्या शिवसेनेची तोडली असाल पण तुम्ही हिंदुत्वाचं नातं तोडलेलं आहात. हिंदुत्वाचं नातं तमाम देशातला हिंदू तुम्हाला कदापि माफ करणार नाही. आज वृत्तपत्र बघितल्यानंतर मी जाहिरात पाहिली, मोदी के आशीर्वाद चलो छत्रपती के साथ, बरोबर ना रे, तर उलट बोललो नाही, आत्ताचे भाजप तसेही करतील, शिव छत्रपती के आशीर्वाद चलो मोदी के साथ. आम्ही होतो ना मोदी के साथ, महाराष्ट्राने दिले होते ना साथ, कधीतरी इतिहासामध्ये 48 पैकी 42 खासदार कोणत्या एका युतीचे निवडून आले होते, दिली ना मोदीला साथ, बसले ना मोदीने पंतप्रधान पदावर,
आम्ही साथ दिली होती तुम्हाला, आज सुद्धा आमची इच्छा होती की चलो मोदी के साथ, नरेंद्र भाईंचं माझं भांडण नाहीये, अजिबात नाहीये, पण एवढी साथ दिल्यानंतर सुद्धा तुम्ही आम्हाला लाथ मारणार असाल तर छत्रपतींचा आशीर्वाद कोणाच्या मागे तुम्हाला या निवडणुकीमध्ये कळेल? छत्रपतींचा आशीर्वाद कोणाच्या मागे दाखवतो तुम्हाला? पण शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी मला एकनाथ खडसेने फोन केला, त्या दिवशी सकाळी जी काय बोलणी चालली होती शेवटच्या टप्प्यामध्ये, चलो अभी 151 और जो कुछ है वो हो गया, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 18 जागा आपण मित्रपक्षांसाठी शिवसेनेच्या देऊ केल्या, तुम्ही तुमच्या कोट्यातनं द्या, मी माझ्या कोट्यातनं देतो, पण तुमचा जो आकडा कमी होईल तो मी माझ्या पसंतीचा तुम्हाला देईन, हे मी रंगशारदातच बोललो होतो. आणि मग 169 ची 160, 119 ची 110, पण 110 झाल्यानंतर मी पुन्हा 9 जागा तुम्हाला देतो, म्हणजे तुमची एकही जागा कमी होऊ न देण्याची जबाबदारी मी घेतली होती शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मी घेतली होती. आणि मग खूप घासाघीस करून, चलो अब अभी ऐसा करते हैं कि 3 और जागा दे दो. म्हटलं काय, सत्यनारायणची पूजा आहे, सत्यनारायणची पूजा आहे की अरे प्रसाद दे, लाईन लावून उभे राहिलेत, बरं 3 जागा कशा राहायच्या? जगा आपकी, सिम्बॉल आपटा, लेकिन उमेदवार उनका. म्हटलं कोणाला सुख नाही, पण तरी ठीक आहे, तेही मी मंजूर केलं, त्यातल्याही 2 जागा मी दिल्या, चला देतो, तिसरा कोण येतोय त्याला मी जागा देतो. मग त्याच्यानंतर ठीक आहे, अभी क्या करना है? म्हटलं 1-to-1 एक्सचेंज करो और बात खत्म करो. अरे ये तो पहिले दिन होना चाहिए था. म्हटलं पहिले दिन ही मैंने कहा था. पण त्याच्यानंतर ते जे काही सगळं घडलं, अनिल देसाई, त्याच्यानंतर दिवाकर रावते, हे तिकडे 2 ते 2.5 तास बसून राहिले, ही जागा पाहिजे, ही नको, आम्हाला ही पाहिजे, नाही आम्हाला एक्सचेंज मध्ये नाही, पहिल्या जागा दिल्या त्याच्यातच ह्या जागा पाहिजेत. म्हणजे एक तर शिवसेनेच्या जागा कमी करायच्या, निवडून येण्याच्या शक्यतेच्या जागा त्याही कापायच्या, आणि कचरा जागा माझ्याकडे ठेवून पुन्हा युती झाली. हो तुम्ही पडलात, आधी निवडणुकीच्या आधीच तुम्ही पडलात. उद्धव ठाकरेने म्हणे मुख्यमंत्री पदासाठी युती तोडली, होय तोडली, तोडली जर मुख्यमंत्री पदासाठी तोडली असं तुम्हाला वाटत असेल तोडली. मग तुम्ही जे माझ्याशी करत होता, जागा वाढवून ज्या मागत होता, ते काय मंत्रालयात जाऊन सागर गोटे खेळण्यासाठी मागत होतात का? लगोऱ्या खेळणार होता? 135 आपण जागा द्या आम्हाला, आम्ही जिंकतो, आणि मग काय? नाही बाकी काय नाही, तिकडे जाऊन सागर गोटे खेळू, ह्याच्यासाठी तुम्ही खेळत होता. म्हणजे तुम्ही कराल ते सगळे योग्य, पण मी जर काही म्हटलं, अरे मी तर आता शिवसेनेचा मुख्यमंत्री तुम्हाला बनवूनच दाखवतोच. पृथ्वीराज चव्हाण म्हणतात उद्धव ठाकरेंना अनुभव काय? अहो सगळ्या गोष्टीत अनुभव विचारायचा नसतो. तुम्हाला जर का एवढा अनुभव होता तर हलत का नव्हत्या फायली? फायली का नाही हल्ल्या? अनुभव कुठे गेला तुमचा? अनुभव कशाला पाहिजे? भ्रष्टाचार करण्यासाठी अनुभव लागतो, कामं न करण्यासाठी अनुभव लागतो. खरंच माझ्याकडे भ्रष्टाचार करण्याचा अनुभव नाही, माझ्याकडे कामं न करण्याचा अनुभव नाही, त्याच्यासाठी त्याबद्दल मी अननुभवी आहे आणि मी तसाच राहणार, तसाच राहणार. मी कशासाठी करायचं हे? म्हणजे असं म्हणतात की आता एक अभिमानाची गोष्ट आहे की आशिया खंडातला आपला हिंदुस्थान हा पहिला देश आहे ज्याने मंगळावरती यान पाठवलं. तिकडे मंगळावरती यान त्याच्या कक्षेत गेलं, अजूनही आपण इकडे पत्रिकेत मंगळ बघतोय, तिकडे आपण मंगळावरती आपला माणूस पाठवतोय. एक छायाचित्र प्रसिद्ध झालं, दुसरं झालेलं नाही, ते सेन्सॉर झालं. कारण त्या छायाचित्रामध्ये एका भूखंडावरती बोर्ड होता, सदरची जागा ही शरद पवार यांच्या मालकीची आहे, अनधिकृत घुसणाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे तिकडे सुद्धा यांनी भ्रष्टाचार करून ठेवला असेल, आधी जाऊन जमिनी घेतल्या असतील, ढापल्या असतील, आता यानं पाठवायची आणि मग पुन्हा स्कीम आणून लुबाडायचं. हे इथपर्यंत जाऊ शकतात हे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले? हे असले धंदे तर आम्ही केलेले नाहीत ना. गोर गरिबांच्या जागा हडपून, अरे गाय रानाची जमीन सुद्धा शरद पवारांनी हडपली बारामतीमध्ये, ती सुद्धा केस सुरू आहे. तो यांच्याच प्रतिष्ठानला ही जागा कवडीमोल किमतीने का दिली ही कोर्टामध्ये केस सुरू आहे.
हे सगळे भ्रष्टाचार, हे सगळे अत्याचार। आश्रमशाळा काढली त्या आश्रमशाळेमध्ये तिकडे मुलीवरती अत्याचार, आणखीन कोणी काय केलं तिकडे अत्याचार, सगळीकडे हे सगळं बरबटलेलं राज्य। एक अशी सुवर्ण पहाट ती उगवणारच, युती असो वा नसो, युती तर नाहीच आहे पण ती मी उगवून दाखवणारच, नक्कीच दाखवणार। विषय किती आहेत म्हणून तुम्हाला सांगू, मला राग एवढ्याच गोष्टीचा आला की जिथे आपली जागांची खेचाखेच चालू होती त्याच वेळेला काल पेपरमध्ये बातमी आहे मेळघाटामध्ये 129 बालमृत्यू कुपोषणाने घडलेले, कुपोषणाने। म्हणजे तुम्हाला जागा खायची आहेत, तिकडे मुलांना जेवायला अन्न नाही, आणि असा महाराष्ट्र आपल्याकडे आशेने बघत असताना तुम्ही ही कुराड महाराष्ट्राच्या नाही स्वतःच्या पायावरती मारलेली आहात, स्वतःच्या पायावर मारलेली आहात। काय गुन्हा काय आमचा आहे ना? आम्ही जी काय लढवणार आहोत ते सत्तेसाठीच आहोत, मी कुठे काही लपवून ठेवलेलं नाहीये। सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर कोणाला वाटत असेल की कोणतरी आपल्याला देईल तो देणार होता, पण आता कसं मिळणार? देणारा तो नाहीये, त्याला ज्यांनी दिलं तो आहे आणि तो आपल्याला सुद्धा देऊ शकतो आणि तो देणार। नाही साधी गोष्ट आहे, गेल्या वेळेला मी जे तुम्हाला सांगितलं की मोदींबद्दल सुराजे म्हटलं जायचं तेव्हा काँग्रेसवाल्यांनी त्याची खिल्ली उडवली होती की काय म्हणे हा चहावाला, चहावाला देशाचा पंतप्रधान होईल का म्हणे, कसं काय झाला ना, चहावाला सुद्धा नशीब असलं तर पंतप्रधान होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आहेत, मोदी आहेत। त्याच्यामुळे मला चिंता नाही, जे कार्य त्याला घराण्याशाही म्हणा नाहीतर घराण्याची परंपरा म्हणा। जे शिवसेना प्रमुख सांगायचे की उद्धव एक लक्षात ठेव आपण शून्य आहोत, आपल्या पूर्वजांची पुण्याई म्हणून ही सगळी लोक आपल्याकडेच आहेत, ही पुण्याई मी महाराष्ट्राच्या हितासाठी वापरून दाखवतो, आम्ही शून्य आहोत। आणि जर आशीर्वाद घेऊन जर मी ठाकरे घराण्यामध्ये बाळासाहेब आणि माच्या पोटी जन्माला आलो असेल तर जे कार्य माझ्या हातनं घडणार असेल ते घडवल्याशिवाय मी जाणार नाही। कोणी मध्ये येऊ द्या त्याला आडवं करेन, पण ते काम मी केल्याशिवाय अजिबात हटणार नाही। मग कोणतरी म्हणेल तुम्ही एवढ्या मोठ्या बाता मारता पण निवडणूक नाही लढवत, मुख्यमंत्री कसे होणार? मुख्यमंत्री व्हायचं माझं स्वप्न मी आधी सांगितलं की मी स्वप्नापाठी वेडापिसा होणार नाही, खुर्चीचा पागल दिवाना मी नाही, पण जर आव्हान देणार असेल तर मी मुख्यमंत्रीपद देऊन बघून मिळवूनच दाखवेन, आणि ते माझ्या मस्तीत नव्हे तर जनता जनार्दनाच्या कृपेने। मग निवडणुकांना लढवत लढवणार ना, पूर्ण सत्ता आली तर मी काँग्रेस राष्ट्रवादीना विचारेन बोला कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवू, तुम्ही द्याल तो मतदारसंघ कठीणात कठीण द्या। जर महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता देऊ इच्छित असेल तर तुमच्या बालेकिल्ल्यात येऊन मी निवडणूक लढवायला तयार आहे, आव्हान मी तुमच्या साक्षीने देतोय, तुमच्या साक्षीने देतोय। कारण बस झालं आता, किती दिवस आहे असं सहन करायचं? शेवटी सगळ्या गोष्टीलाही मर्यादा असते आणि त्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यानंतर कुठेतरी संयम सहनशीलता आहे ह्याचा कडेलोट होतो, तो कडेलोट आता झालेला आहे। खरंच मनातून हे वाईट वाटतं, मी सगळ्यांशी जे काय बोलतोय सगळे म्हणतात ऐसे कैसे हुआ क्यू हुआ, म्हटलं आता काय करायचं, कैसे हुआ कब हुआ ते काय राजेश खन्नाचं गाणं होतं ते झालं, आता ते झालं। ज्या गोष्टी मी तुम्हाला देऊ इच्छितोय मगाशी तुम्ही बघितलं असाल, आज सुद्धा महालक्ष्मीचा रेसकोर्स, मी तर म्हणेन ह्याची रेसकोर्स ही ओळख ही आता फक्त 20 दिवसांसाठी राहिलेली आहे, 20 दिवस। शिवसेनेची सत्ता आल्यानंतर या रेसकोर्सवरती मी सर्वसामान्यांसाठी जगाचे डोळे दिपवणारं एक मुंबईकरांसाठी उद्यान बनवणार आहे, उद्यान, मोठं उद्यान, असं उद्यान की जगातली लोक तिकडे येऊन बघितलं पाहिजे की अरे उद्यान असावं तर असं कसं काय उद्यान आहे, कारंजी आहेत, तलाव आहे, पक्षी आहेत, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंबईकर तिकडे येऊन बसू शकतील, खेळू बागडू शकतील असं उद्यान मी तिकडे बनवणार आहे। मग तुम्ही मला सांगायचं, तुम्हाला आता हे रेसकोर्स हवंय का उद्यान पाहिजे? मुंबईचा पूर्व किनारा दाखवला ना मगाशी पहिला कसा होता, ते सुद्धा एक आश्चर्य
जागतिक दर्जाचं आश्चर्य हे तुम्हाला शिवसेना घडून दाखवेल, त्याचा प्लान माझ्याकडे तयार आहे. कोणालाच माहित नाही काय आपल्या मुंबईमध्ये आहे काय, दारूखाना दारूखाना म्हणजे नेमकं काय, भंगार कशाला पाहिजे माझ्या शहरामध्ये. आपली सत्ता आल्यानंतर हे भंगार मी हटवून टाकणार आणि तिकडे किमान 900 ते 1700 एकरची जमीन मिळेल ती पूर्णपणे मुंबईकर आणि मुंबईकरांसाठीच वापरणार. एका सुरा जागेवरती मी बिल्डरांची एक वीट मी रचू देणार नाही, एक वीट. प्रश्न सगळ्यांचेच आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, पोलिसांचे प्रश्न आहेत. पोलीस बिचारा काय हुकमाचा धनी, हुकूम जसा वरती आला की चाललं, लाठीचार्ज लाठीचार्ज बघतच नाहीत बिचारे. करणार काय, कारण ड्युटी असते. ते सुद्धा जागून आता सुद्धा नवरात्रीमध्ये टेन्शनमध्ये एवढ्या असतात की मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात की पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू, करणार तरी काय. अनेक वेळा आपण सगळेजण बघतो की पोलीस सुद्धा उन्हातानामध्ये उभे असतात, पाण्याची सोय नाही, पाणी असलं तर बाथरूमची सोय नाही, एवढं करून हातामध्ये वेळेवर पगार मिळतो की नाही मला माहित नाही, मिळतो का रे बाबानो, घर आहेत तुमच्याकडे, तसे बोलणार नाहीत कारण ड्युटीवरती आहेत, बोलायचं नाही आदेश आहे. आणि म्हणून मी त्यांना सांगतोय की शिवसेनेची सत्ता आल्यानंतर मी पोलिसांना घरं देणार. आज त्यांच्या कुटुंबाची जी परवड होते आहे पोलीस भरतीमध्ये, पोलिसांच्या मुलांना प्राधान्याने भरती करून घेणार. आणि एक गोष्ट जर मला जमली तर ती मी नक्की करणार, ती म्हणजे पोलिसांना महसूल खात्याच्या दर्जाप्रमाणे दर्जा देणार, त्या पदांना मी दर्जा देणार. आहोत आपण सगळी माणसं आहोत, माणसं म्हणून जगूया. शिवसेना ही हिंदुत्ववादी आहेच, हिंदुत्व मी कधी सोडलेलं नाहीये. पण 92-93 साली ज्या वेळेला मुंबई पेटली होती, तुम्ही एक साधा विचार करा, जे आमच्या अंगावरती येत आहे ज्यांना शिवसेना नको आहे, मग ते आमचे गुजराती बांधव असतील, मारवाडी असतील, जैन असतील, उत्तर भारतीय सुद्धा असतील, त्या सगळ्यांना विचारा. त्यावेळेला तुमचं आम्ही मराठी अमराठी नाही करत बसलो, हिंदू म्हणून रक्षण करणारे माझे सैनिक होते, बाळासाहेबांचे सैनिक होते, तेव्हा कोणी धावून आलो नव्हतं तुमच्याकडे. आज सुराजे भेटतात, अरे साहब ये तो बहुत बुरा हो गया लेकिन हम आपके साथ हैं, क्योंकि उस वक्त अगर शिवसेना नहीं होती तो आज हम नहीं होते, हे मानणारे सुद्धा इतर भाषिक सुद्धा मुंबईमध्ये बहुसंख्येने आपल्या सोबत आहे, त्यांना सुद्धा पटलेलं नाहीये. एक हिंदुत्वाचा आधार तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. अरे जागा तुम्हाला पाहिजे ना, मी सगळ्या जागा द्यायला तयार आहे, पण मला एक वचन द्यायचं, शिवसेना 288 च्या 288 जागा भाजपला द्यायला तयार आहे, नवे लोकसभेच्या सुद्धा जागा तुम्हाला द्यायला तयार आहे. जागाच पाहिजे ना, मग जा पहिलं पाकिस्तानने व्यापलेली माझ्या हिंदुस्थानची जागा पहिली घ्या, पाकिस्तानने व्यापलेली पहिली हिंदुस्थानची जागा घ्या, चीनने व्यापलेली पहिली हिंदुस्थानची जागा घ्या, आणि कर्नाटकाने व्यापलेली माझ्या महाराष्ट्राची मराठी माणसांची जागा मला महाराष्ट्रासाठी मिळून द्या. जागाच पाहिजे तर ती जागा द्या, आणि ह्या सगळ्या जागा मी तुम्हाला देऊन टाकल्या, हे आज जाहीररित्या सांगतोय, घ्या. जे काश्मीर मधला हिंदू पंडित बेघर झाले त्यांच्या जागा त्यांना मिळवून द्या. अरे जागांची किंमत ही निवडणुकीत नसते, घर जेव्हा जातं ती खरी जागा असते, जिथे मी जन्मलो माझं राहतं घर जर अतिरेकी मला धमकावून मारून बळकावत असतील तर त्यांच्या जागा त्यांच्या भावना काय होत असतील. अरे जागा कशा जातात हे त्यांना जाऊन विचारा, त्या हिंदूंना विचारा, काश्मीरी पंडितांना विचारा, जागेची किंमत काय असते. या 2-5 जागांसाठी तुम्ही युती तोडून टाकलीत. आज संपूर्ण महाराष्ट्र तळमळत असताना, शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा एक कुठेतरी आशेचा किरण वाटत होता, नव्हे संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळतोय की अरे तुम्ही काय करतात, सोन्यासारखं ताट वाढून तुमच्या समोर आम्ही ठेवत होतो पण तुम्ही कर्मदरिद्री आहात, हे तुम्हाला नको आहे. पण मी महाराष्ट्राला सांगतो की बाबानो, बाकी कोणी कसं निघालं तरी शिवसेना ही दिल्या वचनाला जागणारी आहे, दिल्या वचनाला जागणारी आहे. आज मी तुम्हाला सगळ्या गोष्टी आधी दाखवतोय. कुपोषणाने मेळघाटमध्ये बालमृत्यू होताना आम्ही टेलिमेडिसिनचा प्रयोग शिवसेना भवनमध्ये बसून संपूर्ण राज्याला दाखवलेला आहे, हे माझ्याकडे योजना तयार आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याची योजना मी बोललो असतो हवेत, पण मी तुम्हाला करून दाखवले. आता सुद्धा माझ्याकडे या, तुम्हाला 8वी 9वी 10वीचा अभ्यासक्रम टाकलेला मी टॅब कोणालाही दाखवायला तयार आहे, ही शिवसेनेची वचनबद्धता आहे. अनेक वेळा आम्ही भाषण करतो की काय करणार, महाराष्ट्रामध्ये भारनियमन आहे,
विहिरीला पाणी आहे, समोर पीक डौलाने बहरत आहे, पण वीज नाही म्हणून पंप चालत नाही, पंप चालत नाही म्हणून पाणी देऊ शकत नाही, आणि म्हणून डोळ्यासमोर सोन्यासारखं पीक हे जळून जातं, हे बोलताना टाळ्या मिळतात, काय उत्तर काय तुमच्याकडे? भारनियमन मुक्त महाराष्ट्र हे तर आम्ही करणारच, पण त्याच वेळेला जो काय अवधी लागणार आहे तो अवधी कसा काढणार? शेतकरी जीव देत आहेत, आत्महत्या करतायत, आणि म्हणून त्याचंही मी प्रात्यक्षिक दाखवलं, बैलाच्या सहाय्याने ते चक्र फिरवल्यानंतर त्या पंपाला वीज ऊर्जा मिळते आणि विजेशिवाय सुद्धा शेतीला पाणी देऊ शकतं ते मी देणार, हे सुद्धा मी दाखवलेलं आहे. किती गोष्टी करायच्या, या सगळ्या गोष्टी माझ्याकडे तयार आहेत. आणखीन येत्या दोन चार दिवसामध्ये आपल्याकडे जी BST बस चालते, जवळपास रोजचं 1.5 कोटीचं इंधन त्याला लागतं. द्या आमच्याकडे सत्ता, शिवसेनेकडे सत्ता, मी तुम्हाला इलेक्ट्रिकल बस आणून दाखवतो, सोलार सिस्टीमवरती चालणारी आहे, माझ्याकडे तयार आहे, मी देतो तुम्हाला, आणून दाखवतो तुम्हाला. अरे ह्याच्यासाठी अनुभव नाही लागत, ह्याच्यासाठी बुद्धी लागते आणि पहिली इच्छा लागते. अनुभव आहे पण इच्छाच नाही, काय करायचं नुसता अनुभव, काय पुस्तकं लिहिणार? आणि आपली शिवसेनेची टीम तयार आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळ सुद्धा आपलं तयार आहे, आणि हे मंत्री असे असतील की सगळे म्हणतील अरे हे इसको कहता है कारभार, संपूर्ण देशाचे डोळे दिपून टाकू शकतो एवढा आपला महाराष्ट्र आहे. आणि युती ज्यांना कोणाला वाटत असेल की उद्धवच्या हटवादीपणामुळे तुटली, तर तसं नाही आहे, मी तुम्हाला पुरावे देतो. एक तर युती तोडण्याचं यांनी बहुतेक पूर्णपणे ठरवलं होतं, ज्या जागा आपल्याकडे आहेत, भुसावळ आहे, गंगापूर आहे, पनवेल आहे, कवठे महाकाळ तासगाव आहे, आजपर्यंत कधी सुद्धा युतीमध्ये आहे मी बाहेरची माणसं घेतलेलं, पण ही बाहेरची माणसं घेताना शिवसेनेच्या जागेवरती मी माणसं घेतलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या एका सुद्धा जागेवरती समोरून माणूस चालत आला तरी मी घेतलेला नाही, त्याने मी हात जोडून सांगितलं की ही जागा भाजपकडे आहे, माझ्याकडे येऊ नका. आणि मग ज्या वेळेला भाजप आपल्याशी बोलणी करत होता तेव्हा भुसावळ, गंगापूर आहे, गंगापूरमध्ये सुद्धा जो उमेदवार आज त्यांचा आहे तो आपल्याकडे येऊन गेलेला आहे, त्याला सांगितलं बाबा माझा माणूस समर्थ आहे, कृपा कर तू येऊ नकोस, तो तिथला आमदार होता, पुन्हा आता भाजपमधनं उभा आहे. भुसावळचा मंत्री आपल्याकडे येणार होते, म्हटलं नको, शिवसेनेकडे माणसं आहेत, एवढी वांजोटी खुश शिवसेनेची नाही आहे, शिवसैनिक मर्द आहे, शिवसेनेकडे माणसं तयार आहेत. आमच्याशी बोलताना ती माणसं तुम्ही घेतली आणि आम्हाला ही जागा पाहिजेच, अहो नाही देऊ शकत, नाही आमच्याकडे उमेदवार आहे, अहो तो तुमचा नव्हता, आमच्याकडे आलेला, आमच्याकडे आहे माणूस, आम्ही नाही सांगितला तुम्ही घेतला, आणि तुम्ही घेऊन आमच्याशी मागताय ती जागा. ही सगळी अशी नीती सहन करत 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 आज आपण इथपर्यंत आलेलो आहे, म्हणजे जागा शिवसेनेच्या, माणसं बाजारातली, त्यांना घेऊन भांडण कोणाशी? 25 वर्षाच्या मित्राशी, जो संकट काळ त्यांच्यासोबत राहिला त्याच्याशी. मगाशी सुद्धा मी निघताना कोणतरी आलं होतं, मला म्हणाले नरेंद्रभाई बी ऐसे नाही आहे, म्हटलं मला माहिती आहे नरेंद्रभाईंचं, पण ह्या आमच्या जवळिकीमध्ये कदाचित ती जवळीक फुपली म्हणून कोणी मिठाचा खडा टाकला का? कारण मला आठवत आहे मी मागे तुम्हाला सांगितलं रंग शारदामध्ये की ज्या वेळेला देश होरपळला होता एका भावनेनी, गोधरा आणि अहमदाबाद सगळं पेटलं होतं, त्यावेळेला स्वतः अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते देशाचे पंतप्रधान, राजधर्म का पालन नाही हुआ, राजधर्म का पालन करना चाहिए. संपूर्ण देशामध्ये मोदी हटावचे नारे लागले होते, त्यावेळेला आपल्या सरकारमधले आपले सहकारी पक्ष सांगत होते इसको हटाओ, मोदी नाही चाहिए, नरेंद्र मोदी नाही चाहिए, हटाओ, मुख्यमंत्री पद से हटाओ. आणि मी स्वतः साक्ष आहे, महापौर बंगल्यावरती लालकृष्ण अडवाणी ज्या वेळेला आपला शिवतीर्थावरती मेळावा होता, त्या मेळाव्याच्या आधी महापौर बंगल्यावरती या दोघांची जी भेट झाली, त्या भेटीत अडवाणी साहेबांनी विचारलं बालासाहेब एक बात मैं आपसे पूछना चाहता हूं, तिले पूछिए ये मोदी का क्या करना चाहिए, सारे लोग बोल रहे कि इसको हटाओ तो क्या करे? आणि बाळासाहेबांनी सांगितलं अडवाणी जी मोदी को नहीं हटाना, मोदी गया तो गुजरात गया, मोदी गया तो गुजरात गया, जर का आम्ही त्यांच्या हो मध्ये हो केलं असतं तर काय झालं असतं?
आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रामध्ये असाच दौऱ्यावरती होतो, शिवसेना प्रमुखांचा अचानक फोन आला, काय रे करी येतोयस? म्हटलं का काय झालं नाही, तसं काय नाही, तू येतोयस करी? म्हटलं आज रात्री येतोय. उद्या गुजरातला जाशील का? म्हटलं जाशील का म्हणजे तुम्ही सांगायचं, बरं तू ये. मी आलो. म्हटलं काय, एक काम कर, उद्या गुजरातला जा, ते नरेंद्र मोदी उपोषणाला बसलेत नर्मदा सरोवरसाठी, एकटा पडला बिचारा, तू जा आणि त्यांना सांग की आप डरो मत, बालासाहेब के आशीर्वाद आपके पीछे. कोण मोदी, ओळख होती का आधी? काय लगेच आम्ही जागा मागितले का? इतर राज्यामध्ये कधी आम्ही जागा मागतो का? इतर राज्यात तुम्ही कधीतरी आम्हाला एक तरी जागा सोडता का? अख्खी राज्याच्या राज्य तुमची आहेत, आणि ही राज्य असताना तुम्ही मला माझ्या घरामध्ये का सतवत आहात? का सतवत आहात? मी शिवसेना कधी तुम्हाला बाहेर सतावते? मग हिंदुस्थान तुमच्याकडे सोपवल्यानंतर महाराष्ट्र शिवसेनेकडे सोपवण्याची दिलदारी तुमच्याकडे का नसावी? का नसावी? अरे लढायचं तर मर्दासारखं लढू ना आपण. आणि मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही तयार आहात? शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करायचंय मोठं, ते मगाचं धनुष्यबाण, नुसतं धनुष्यबाण नाही, ते शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्य आहे, पेलण्याची ताकद आणि हिंमत तुमच्यात आहे का? कारण हे जे काय मी आव्हान दुर्दैवाने आपल्याला दिलं गेलेलं आहे ते स्वीकारलं, ते केवळ तुमच्यामुळे आणि तुमच्यासाठीच. रामदास आठवलेनं सुद्धा मी जाहीर आवाहन करतो आहे, जाहीर आवाहन करतो आहे की या जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं, जागा वाटपाची तर वेळ निघून गेलेली, तरी सुद्धा माझं तुम्हाला आवाहन आहे, बाळासाहेब आणि बाबासाहेबांचा महाराष्ट्र आपण घडूया, या सोबत या, आपण सत्ता आणूया. तुम्हाला देतो मी उपमुख्यमंत्री पद, देतो सत्तेमध्ये वाटा, देतो. सगळे मित्र पळालेले आहेत, याचं कारण त्यांच्याकडे सत्ता आहे, पद आहेत, मंत्रीपद आहेत. आणि मग तुम्हाला अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आठवतो, मेरे पास बंगला आहे, पैसा आहे, गाडी आहे, जमीन आहे, तेरे पास क्या आहे? आणि तसं जर का कोणी मला विचारलं तर मी सांगेन की माझ्याकडे फक्त विश्वास आहे, भरोसा आहे, मित्राच्या पाठीत कधी वार न करणारी आमची औलाद आहे. आणि हे होऊ शकतं, होणार. आणि तिकडे ममतानी केलंच ना सगळ्यांना आडवं, जयललितांचा आज निकाल काही लागला असेल, पण मर्दासारख्या लढल्याच ना, कुठे गेली लाट? बरं मी असं कधीही म्हटलं नाही की मोदींची लाट नव्हतेच, पण माझं म्हणणं आज सुद्धा आहे की ती लाट ही वेगळी होती, आताची वस्तुस्थिती ही वेगळी आहे. आणि जर का लाटेचा प्रभाव आज सुद्धा असता तर मला कोणी उत्तर द्या की लोकसभेच्या निवडणुकीनंतर नक्की त्या अखिलेशनी उत्तर प्रदेशमध्ये असं केलंय काय की भाजप जिंकला असताना सुद्धा तिकडे भाजप सपाटून मार खाल्ला आणि सपाच्या 8 जागा निवडून आल्या? खुद्द गुजरातमध्ये सुद्धा काँग्रेसकडे नेता नसताना 2-3 जागा या कशा काय आल्या? राजस्थानमध्ये कशा काय आल्या? बिहारमध्ये लालू आणि नितीश बदनाम होऊन सुद्धा भाजपा तिकडे का हरला ह्याचं उत्तर कोणाकडे आहे? आणि म्हणून मी एवढंच म्हटलं की त्या भ्रमात आता राहू नका. लोकसभेचा निकाल हा इतिहास झाला, आता नवा इतिहास जर का घडवायचा असेल तर पहिले पाय जमिनीवरती ठेवा, हे माझं आज सुद्धा सांगणं आहे, आज सुद्धा सांगणं आहे. आणि म्हणून ज्या एक गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, शेतकऱ्यांचं जे मी बोललो, महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर पहिली मी केंद्राकडे मागणी करणार की माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्त करा, हे केंद्र सरकार करू शकतं, ही मागणी मी आज केंद्राकडे करतोय. करा, कारण तुमचं सरकार बसलं, युती तुटली, पण सरकार येताना शिवसैनिकांनी सुद्धा मेहनत केले आणि शेतकरी दुःखात असताना सुद्धा एका आशेने तुम्हाला मतदान केलेलं आहे. केंद्र सरकारची जबाबदारी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं, माफ म्हणजे मुक्त करण्याचं, कारण माफी ही गुन्हेगाराला होते, शेतकरी हा माझा गुन्हेगार नाहीये. करा ना अशा काहीतरी गोष्टी करा. आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.
शिवसेना प्रमुखांनी जो आपल्याला एक त्यावेळेला आदेश दिला होता, एक एक नवीन नवीन गोष्टी सुचत असतात। आणखीन एक गोष्ट मी अर्थात ही सगळ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण एक 160-170 जागा लढू ह्या त्या गणिताने केल्या होत्या, आता 288 जागा लढतो आहोत। 288 एक जागा पंकजाची सोडलेली आहे, आपण पंकजाच्या समोर उमेदवार नाही, प्रीतमच्या समोर उमेदवार नाही, पण बाकी ठिकाणी जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं ते तुम्ही करणार आहात। आणि म्हणून मी एक व्यक्तिगत सगळ्यांना कुठे ज्यांना ज्यांना देऊ शकेन त्यांना मिळेल, नवीन जमाना आहे म्हटलं तर एक दोन पानाचं कार्ड आहे आणि जर का उघडलं तर त्याचा आवाज हा असा येतो। ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे, सोबत कोण आहे कोण नाही यावेळेला निष्ठेचा कस लागणार आहे, खंडोजी खोपडे कोण, बाजीप्रभू कोण, सूर्याजी पिसाळ कोण, तानाजी कोण, ही सगळी माणसं आज माझ्या समोर येणार आहेत। इतिहासामध्ये तानाजीसारखं मानाने नाव ज्याचं घेतल्यानंतर आज सुद्धा एक आदर वाटतो अशा आदराने जगायचं, का खंडोजी खोपड्याचं नाव घेतलं जसं तळपायची आग मस्तकात जाते तसं जगायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे। पण मी जगेन तो शिवसेना प्रमुखांना साजेल असा जगेन, मी जगेन तो या माझ्या मराठी इतर भाषिक सुद्धा जे सोबत आलेत म्हणजे तमाम हिंदू या सर्वांना अभिमान वाटेल असा जगेन। होय, मला एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे, सुदृढ महाराष्ट्र घडवायचा आहे। आज जे मी बोललो ते मनापासून बोललेलो आहे। यापुढे माझी अशी इच्छा आहे की भारतीय जनता पक्षावरती मला टीका करायची नाही, कारण मला टीका करायला वेळ नाही, एवढं काही देण्यासारखं डोक्यामध्ये माझ्या आहे की कदाचित काँग्रेस राष्ट्रवादीवरती सुद्धा मला टीका करायला वेळ मिळणार नाही। सोडून दिलेलं आहे, तुमचा भ्रष्टाचार लोकांना कळलेला आहे। आजपासून प्रत्येक क्षण आपण सगळेजण तमाम इकडे माता भगिनी आणि बांधव जे जमलेले आहात मला हात उंचावून मुठीवर करून सांगा की जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये विराजमान होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून हे जे काय पाठी लिहिलेलं आहे दे चंडिके रे रणचंडिके रे हे अंबिके वरदान दे, हे अंबिके रणचंडिके जगदंबिके दे शारदे वरदान दे, उन्मत्त झाली सिंहासने चिरफाळण्या सामर्थ्य दे। जय हिंद, जय महाराष्ट्र।